मुंबईतल्या माता रमाईंच्या स्मृती महापालिकेचे आयुक्त पी शिवशंकर यांच्या हस्ते माता रमाई समुपदेशन केंद्राचं उद्घाटन मोठ्या उत्साहात नुकतंच संपन्न झालंय. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोड बिल बांधून महिलांना अधिकार देण्याचा प्रयत्न केलाय. महिलांचे अधिकार आणि सबलीकरण याचा विचार त्यांनी मांडलाय. त्यांच्या या विचारामागे माता रमाई यांची प्रेरणा होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात रमाई यांचं मोठं योगदान असून रमाई यांचं जीवन प्रत्येक भारतीय महिलांसाठी प्रेरणादायी आहे. प्रयास मागासवर्गीय बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या संकल्पनेतून माता रमाबाई आंबेडकर महिला समुपदेशन केंद्र उभारण्यात यावं याकरिता मागणी आणि प्रस्ताव महापालिकेत सादर करण्यात आलाय. प्रयास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन शिंदे यांच्या अथक प्रयत्नातून आणि सातत्यानं केलेल्या पाठपुराव्यामुळे सोलापूर महापालिकेत काउन्सिल हॉल तळमजला येथे महिला आणि बालकल्याण विभागाअंतर्गत माता रमाई आंबेडकर महिला समुपदेशन केंद्र उभारण्यात आलं असून याचं उद्घाटन माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सोलापूर महापालिकेचे आयुक्त पी शिवशंकर सहायक आयुक्त पुष्पगंधा भगत यांच्या शुभहस्ते आणि महिला आणि बालकल्याण समिती सभापती कल्पना कारभारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालं. यावेळी नगरसेविका वैष्णवी करगुळे परवीन इनामदार वंदना गायकवाड सुरेखा काकडे प्रतिभा मुदगल वरलक्ष्मी पुरुड मीराबाई गुर्रम व पूनम बनसोडे बिरू रामेश्वरी संगीता जाधव प्रयास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रयास मागासवर्गीय संस्थेच्या अथक प्रयत्नातून सोलापूर महापालिकेत उभारण्यात आलेल्या माता रमाई आंबेडकर महिला समुपदेशन केंद्र यामुळे रमाईंच्या आठवणींना उजाळा मिळून महिला आणि युवतींना प्रेरणा मिळेल तसंच केंद्रांच्या माध्यमातून न्याय मिळेल असं मत सोलापूर महापालिकेचे आयुक्त पी शिवशंकर यांनी व्यक्त केलं. महिला समितीच्या सदस्य नगरसेविका कर्मचारी पत्रकार बंधू भगिनी सोलापूर महानगरपालिकेच्या महिला बालकल्याण समितीच्या माध्यमातून आज या समुपदेशन केंद्राचं उद्घाटन झालेलं. त्यांच्या अंतर्गत जो जो पीडित महिला असतात त्या पीडित महिलाला कसा न्याय मिळावा, न्याय सभा कसा मिळावा, त्यांना न्याय कोर्टामध्ये कसं कसं त्यांना सजेशन पाहिजे तो कसं कसं ते लढू शकतो त्यासाठी पण या केंद्राच्या माध्यमातून त्या महिलांना माहिती देण्यासाठी आणि त्यांना मार्ग दाखवण्यासाठी असं म्हणून एक सक्षम केंद्र होतील असं मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि तसेच सर्व ज्यांचं पीडित महिला आहेत त्यांना पण या माध्यमातून एक मार्ग मिळतील असं मी अपेक्षा व्यक्त करतो. असेच महिला बाल कल्याण समितीच्या माध्यमातून वेगळ्या वेगळ्या प्रशिक्षण कार्यक्रम घेतात त्यांच्या अंतर्गत महिलांना गरीब महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी आर्थिक स्वावलंबन करण्यासाठी त्या माध्यमातून मदत करण्यासाठी आम्ही महिला बालकल्याण समितीच्या माध्यमातून मदत होतात. यापुढे पण तसा आणखी चांगला चांगला वेगळा प्रशिक्षण कार्यक्रम असेल तर आणि त्यांच्या रोजगार निर्मिती होऊन त्यांचं आर्थिक सक्षमीकरण होतील शहरामध्ये असलेल्या सर्व महिलांना तसा गरीब महिलांना त्या सारखा प्रयोजन मिळतील लाभ मिळतील असा आम्ही वेगळा आणखी कार्यक्रम घेतात आणि समितीमध्ये पण तो मान्य करतात. आणि तसेच जी आरमध्ये जो शासनाच्या वेगळ्या वेगळ्या स्कीम्स तो स्कीमच्या योजना आणि माहितीचा तो लाभ सर्व महिलांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी पण जनजागृतीच्या गरज आहे. तो जनजागृतीच्या मोहिमेच्या अंतर्गत पण समितीच्या माध्यमातून आणि सदस्यांच्या माध्यमातून शेवटच्या महिलापर्यंत तो माहिती देण्याच्या योजनेचा लाभ पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. यापुढे पण या आणखी यशस्वीपणे तो काम करतील असं मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि या समुपदेशन केंद्राचा पण जास्तीत जास्त लोकांना उपयोग करण्यासाठी पण सहायक आयुक्त असू दे बाकी सर्व कर्मचारी यामध्ये लक्ष ठेवून आणखी चांगला काम करतील असा मी विश्वास व्यक्त करतो. आणि आता काय काय योजनाचा आपण म्हटला काय शासनाचा निधी असेल तर त्यातून आणखी वेगळा आम्ही इकडे करू शकतो का इनोव्हेटिव्ह स्कीम म्हणून त्या माध्यमातून लोकांना महिलांना गरीब महिलांना काही आधार मिळू शकतो. तसंच शासनाच्या काही स्कीम असू त्या आम्ही त्यासाठी प्रयत्न करू आणि यापुढे त्यासाठी आम्ही यशस्वीपणे राबवण्यासाठी विमाअंतर्गत राबवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असं मी गाई देतो. आणि या समुपदेशनच्यासाठी सर्व सहकार्यांना समितीला सभापतीला आणि सदस्यांना सर्व नगरसेविकेला मी आभार मानतो. धन्यवाद.
यावेळी अधीक्षक विठ्ठल कस्तुरे, समूह संघटक ऋषिकेश लोखंडे, मिलिंद ननवरे, पूजा वाघमारे, सविता शिंदे, निलेश सोनवणे, विकास नागटिळक, किरण खुडे, अजित नागटिळक, प्रफुल्ल धेडे, संकेत गायकवाड, तेजस बनसोळे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मुलनटी यांनी केलं तर आभार रवी बनसोळे यांनी मानले.